आमचा संपूर्ण उद्देश असा आहे की ओबीसीचं आरक्षण जे आहे टिकलं पाहिजे। आता आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री असताना जे आरक्षण मिळालं त्यांचे आशीर्वाद तर आहेतच। वडेट्टीवार ओबीसी खात्याचे मंत्री आहेत, नाना पटोले पण ओबीसीच्या बद्दल बोलतात। आमचे मुख्यमंत्री जे आहेत ते मजबूतीनं ह्या ओबीसी आरक्षणाच्या पाठीमागे उभे आहेत आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत टिकवायचं आहे। आता प्रश्न राहिला असा की हे बीजेपी किंवा फडणवीस यांच्याने आमचं जे काही चाललेलं आहे सातत्यानं म्हणजे एक प्रकारचा जो कलगीतुरा, तर मी त्यांना सांगितलं, गेलो त्यांच्याकडे भेटलो, मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की तुम्ही नेतृत्व करा, ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ते कसं टिकवणार तेवढं तुम्ही सांगा। कारण मी गेलो होतो दिलीप वळसे पाटलांकडे, समोरच त्यांचा बंगला होता, गेलो होतो, त्या चहा वगैरे आम्ही घेतला आणि ते म्हणाले की मी पूर्णपणे तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे। आणि मग तो रँडम सॅम्पल्स घ्यावेत का डिटेल जे आहे माहिती घ्यावी याच्याबद्दल त्यांचे काही मतं आहेत, आमची मतं काही वेगळी आहे। तर मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुमचं हे मत असं आहे, आमचं मत तसं ते आमच्या वकिलांचं किंवा मत तसं दिसत नाही, कारण रँडम सॅम्पलिंगचं जे आपण मराठा आरक्षणाचं जे केलं होतं मी त्यांना बोललो, तर तो अवॉर्ड नाकारला। त्यांचं असं म्हणणं पडलं की तो सॅम्पल्स घेतले तर त्याच्यावर त्यांचं काही म्हणणं नाही आहे सुप्रीम कोर्टाचं, त्याला काय त्यांनी विरोध केला नाही, निष्कर्षाला विरोध केलेला आहे। तर मी म्हटलं आता असं आपण वर्तमानपत्रातून आणि मीडियातून एकमेकाशी बोलण्याऐवजी तुम्ही पण ओबीसीला पाठिंबा देतात, आम्ही तर ओबीसीसाठी जिथे जायचं तिथे जायची तयारी आहे, माझी कोणाशीही बोलण्याची माझी तयारी आहे, समजून घेण्याची तयारी, पण मला आम्हाला परत हे ओबीसी आरक्षण मिळवायचं। मग ते म्हणाले की ठीक आहे, मी तुमच्या वकिलांशी किंवा आपले जे काही आयोगाचे अध्यक्ष वगैरे आहे त्यांच्याशी सुद्धा मी तुमच्यावर येतो, आपण बोलूया, माझं मत सांगतो काय काय करता येईल आणि ते जे काय म्हणतात ते पण ऐकून घेऊया। तर अशा रीतीने जे आहे एकूण चर्चा झाली आणि त्यांनी कबूल केलं की आपण एकत्रित बसून जे आहे सहकार्य करू। मला असं वाटतं की सगळ्यांनी जर एकत्रित जर केलं तर ते कोर्टामध्ये सुद्धा आणि दिसायला सुद्धा समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे। नुसतेच जर आपण आणि जर भांडत जर बसलो तर मुख्य उद्देश जो आहे हा दूर राहील, बाजूला राहील। बाकी राजकारणामध्ये ते त्यांच्या विरुद्ध काय बोलायचं ते मी बोलेन, माझ्याविरुद्ध त्यांना काय बोलायचं त्यांनी बोलवते, आणि या विषयावर जे आहे सगळ्यांनी एकत्र यावं ही माझी भूमिका आहे। आणि या भूमिकेला अर्थातच पवारसाहेबांचं म्हणा किंवा मुख्यमंत्री सगळ्यांचाच पाठिंबा मजबूतीनं आहे, तर मग आणखीन कोणाला तरी बाजूला सारायचं काही कारण नाही, त्यांना पण बरोबर घ्या। तुम्ही असं आहे की आमचा संपूर्ण उद्देश असा आहे की ओबीसीचं आरक्षण जे आहे टिकलं पाहिजे। आता आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री असताना जे आरक्षण मिळालं त्यांचे आशीर्वाद तर आहेतच। वडेट्टीवार ओबीसी खात्याचे मंत्री आहेत, नाना पटोले पण ओबीसीच्या बद्दल बोलतात। आमचे मुख्यमंत्री जे आहेत ते मजबूतीनं ह्या ओबीसी आरक्षणाच्या पाठीमागे उभे आहेत आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत टिकवायचं आहे। आता प्रश्न राहिला असा की हे बीजेपी किंवा फडणवीस यांच्याने आमचं जे काही चाललेलं आहे सातत्यानं म्हणजे एक प्रकारचा जो कलगीतुरा, तर मी त्यांना सांगितलं, गेलो त्यांच्याकडे भेटलो, मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, तुम्हाला अगोदर सांगितलं की तुम्ही नेतृत्व करा, ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ते कसं टिकवणार तेवढं तुम्ही सांगा। कारण मी गेलो होतो दिलीप वळसे पाटलांकडे, समोरच त्यांचा बंगला होता, गेलो होतो, त्या चहा वगैरे आम्ही घेतला आणि ते म्हणाले की मी पूर्णपणे तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे। आणि मग तो रँडम सॅम्पल्स घ्यावेत का डिटेल जे आहे माहिती घ्यावी याच्याबद्दल त्यांचे काही मतं आहेत, आमची मतं काही वेगळी आहे। तर मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुमचं हे मत असं आहे, आमचं मत तसं ते
आमच्या वकिलांचं किंवा मत तसं दिसत नाही, कारण रॅन्डम सॅम्पलिंगचं जे आपण मराठा आरक्षणाचं जे केलं होतं मी त्यांना बोललो, तर तो अवॉर्ड नाकारला. त्यांचं असं म्हणणं पडलं की तो सॅम्पल्स घेतले होतं त्याच्यावर त्यांचं काही म्हणणं नाही आहे सुप्रीम कोर्टाचं, त्याला काही त्यांनी विरोध केला नाही, निष्कर्षाला विरोध केलेला आहे. तर मी म्हटलं आता असं आपण वर्तमानपत्रातून आणि मीडियातून एकमेकाशी बोलण्याऐवजी तुम्ही पण ओबीसींना पाठिंबा देतात, आम्ही तर ओबीसींसाठी जिथे जायचं तिथे जायची तयारी आहे माझी, कुणाशीही बोलण्याची माझी तयारी आहे, समजून घेण्याची तयारी, पण मला आम्हाला परत हे ओबीसी आरक्षण मिळवायचं. मग ते म्हणाले की ठीक आहे, मी तुमच्या वकिलांशी किंवा आपले जे काही आयोगाचे अध्यक्ष वगैरे आहे त्यांच्याशी सुद्धा मी तुमच्याबरोबर येतो, आपण बोलूया, माझं मत सांगतो काय काय करता येईल आणि ते जे काय म्हणतात ते पण ऐकून घेऊया. तर अशा रीतीने जे आहे एकूण चर्चा झाली आणि त्यांनी कबूल केलं की आपण एकत्रित बसून जे आहे सहकार्य करू. मला असं वाटतं की सगळ्यांनी जर एकत्रित जर केलं तर ते कोर्टामध्ये सुद्धा आणि दिसायलासुद्धा समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. नुसतेच जर आपण आणि जर भांडत जर बसलो तर मुख्य उद्देश जो आहे हा दूर राहील, बाजूला राहील. बाकी राजकारणामध्ये ते त्यांच्या विरुद्ध काय बोलायचं ते मी बोलेन, माझ्याविरुद्ध त्यांना काय बोलायचं त्यांनी बोलू दे. या विषयावर जे आहे सगळ्यांनी एकत्र यावं ही माझी भूमिका आहे आणि या भूमिकेला अर्थातच पवारसाहेबांचं म्हणा किंवा मुख्यमंत्री सगळ्यांचाच पाठिंबा मजबूतीनं आहे, तर मग आणखीन कोणाला तरी बाजूला ठरायचं काही कारण त्यांना पण